ओंकारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम वाचवण्यासाठी महाराजांचे भक्तगण आणि आश्रम संस्था पुढे सरसावले. आश्रम संस्थेने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. आश्रमाच्या स्थापनेच्या कागदपत्रांची शहानिशा करून मुख्यमंत्र्यांनी आश्रमावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश थांबवण्याची विनंती करावी असे अर्जव करण्यात आले. किंबहुना आश्रमाला न्याय मिळावा म्हणून 22 ऑगस्ट रोजी अनेक संत महंत हजारो भाविकांसह मुंबई अहमदाबाद मार्गावर महामेळावा घेण्यात येणार असल्याचं संस्थेने मंगळवारी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला बालयोगी सदानंद महाराज आश्रम तुंगारेश्वरचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वनाथ वारिंगे महाराज, एकनाथ महाराज सद्गीर, रतन पाटील, वासुदेव तरंगेट्टी, यशवंत महाराज आदी उपस्थित होते. 10 वर्षापूर्वी पर्यावरणाच्या मुद्द्यावर कन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट या स्वयंसेवी संघटनेचे देबी गोयंका यांनी याचिका दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा आश्रम जमीनदोस्त करण्याचा आदेश 7 मे रोजी दिला. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट शासनाने हे आम्हाला जागा 1983 साली दिलेली आहे, त्याप्रमाणे आम्हाला ताबा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या घरपट्ट्यासुद्धा आहेत. 2017 याच्यामध्ये कलेक्टरनी जागा देण्यासंदर्भात NOC सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर ह्या जागेला शासनाने म्हणजे तीर्थक्षेत्र जाहीर केलेलं आहे, म्हणजे सगळे कायदेशीर आहेत म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत असं माझं तरी मत आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने जे आता तोडण्याचे आदेश दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये शासन किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्यांनी आमच्यावरती ॲक्शन घेतल्या होत्या त्या मागे घेतलेल्या आहेत आणि आता जो आदेश झालेला आहे त्याच्यामध्ये पार्टी शासन किंवा फॉरेस्टवाले नव्हते, फक्त NGO देबी गोविंदा हे याच्यामध्ये यांनी आमच्यावरती केस टाकलेली आहे आणि इनलिगलपणा दाखवलेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे हेअरिंग झालं, योगायोगाने आमचे वकील त्या टायमाला हजर नव्हते म्हणून हा निर्णय झाला. या निर्णयासाठी आम्ही दाद मागण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी 5 बेंचजवळ परत अर्ज करून आम्हाला न्याय द्यावा असं आम्ही कोर्टासमोर मागणी करतो. मी ॲडव्होकेट करळ गट्टी, बाबांचा भक्त पण आहे आणि या आश्रमबद्दल जे डॉक्युमेंट माझ्याकडे आले त्याच्यावरून असं दिसतं आहे की सुप्रीम कोर्ट अजून हे इश्यू डिसाईड करणार आहे. फायनल हिअरिंग दिले 2009 त्याच्याआधी इंटरलोकेटरी ऑर्डर दिली, इंटरिम रिलीफ म्हणतात त्या ऑर्डर, इंटरिम रिलीफसारखे एक ऑर्डर दिले. फायनल ऑर्डर यायचे आहे, इश्यू डिसाईड व्हायचं आहे, त्याच्याआधी जर आश्रम तोडायची ऑर्डर दिली तर आश्रम खलास झाल्यानंतर परत तुम्ही सांगणार किंवा तुम्ही निर्दोष होतात, त्या निर्दोष डिक्लेरेशनचा आम्हाला काही फायदा होणार नाही आश्रम तुटल्यावर. तर आश्रम तोडण्याची जी ऑर्डर आहे दॅट कॅनॉट बी इंटरलोकेटेड ऑर्डर, दॅट शुड हॅव बीन फायनल ऑर्डर बिफोर फायनल ऑर्डर. डिमॉलिशन ऑफ फाय दिस आश्रम कॅनॉट बी लिगली सस्टेनेबल. आणि आमचा जो वकील होता पहिला तो तिथं हजर नव्हता आणि त्यावेळेस ह्यांचं जे पर्यावरणाचं म्हणणं होतं की तुम्ही इंटरव्ह्यू ऑर्डर द्या काहीतरी किंवा ते आश्रम काहीतरी दुसरं काहीतरी करू नये किंवा त्रास होऊ नये व्हायला लागलो. या दिवशी सुप्रीम कोर्टाने हे ऑर्डर देऊन टाकलं हे आश्रम तोडून टाकलं. पण आश्रम तोडण्याचे ऑर्डर जे दिले आहे ते आमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या पूर्वीच आणि फायनल ऑर्डरसारखी झाली होती, इश्यू डिसाईड झाल्यासारखी झाली, तर डिसिजन होणं शक्य नाही याच्यात. तर पहिल्यांदा आमचा वकील नव्हता आणि दुसऱ्या वर्षी काय झालं ते त्यांचे वकील जे होते फॉरेस्टचे त्यांनी मागितली मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत. सुप्रीम कोर्ट म्हटलं एवढी लांबची आम्ही देणार नाही, 31 देतो, त्यामुळे तीच ऑर्डर पुढे कंटिन्यू राहील. आता तोडा म्हणूनच ऑर्डर आहे ते पण इन अकॉर्डन्स विथ लॉ. इन अकॉर्डन्स विथ लॉ म्हणजे जे कन्स्ट्रक्शन आहे ते जर इलिगल असेल तर तोडा, लिगल कन्स्ट्रक्शन तुम्ही तोडू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या टर्म्समध्येच त्याच्याच कंडिशन प्रमाणेच आपण जर विचार केला तर ती जागा किंवा ती बिल्डिंग तुम्ही तोडू शकता जी इलिगल आहे. इन अकॉर्डन्स विथ लॉ मीन्स विच इज इलिगली कन्स्ट्रक्टेड दॅट इज लायबल टू बी डिस्ट्रॉयड.